हाय फ्रेंड्स, आज माझ्या श्रीजा डिश या चॅनलमध्ये आपण झणझणीत कटवारा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्याआधी आपण ग्रेव्हीसाठी साहित्य पाहूया. त्यासाठी मी एक वाटी टोमॅटो कट करून घेतलेला आहे, दोन मोठ्या आकाराचे कांदे आहेत, त्यानंतर खोबरं आहे सुकं, आल्याचे 2 ते 3 तुकडे, 9-10 लसणाच्या पाकळ्या, हे सगळं आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत. आपण येथे कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेत आहोत. यामध्ये आपल्याला आता हा कांदा घालून घ्यायचा आहे. आता आपल्याला यामध्ये लसूण घालून घ्यायचा आहे. कांदा आपण 2 ते 3 मिनिट फ्राय करून घेतलेला आहे आणि हे 2 ते 3 अद्रकीचे तुकडे आपण यामध्ये घालत आहोत. हे पण थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे. आता आपला कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला यामध्ये हे ओलं सॉरी सुक्कं खोबरं घालून घ्यायचं आहे. आपण खोबरं 1 मिनिट फ्राय करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आहे. इथे हे सर्व व्यवस्थित फ्राय झालेलं आहे, इतक्या प्रमाणात आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस ऑफ करून असे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे. आता आपण वड्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया. त्यासाठी येथे मी हिरवी मिरची, 1-4 हिरव्या मिरच्या, 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकीचे 1-2 तुकडे असं मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे तेल आहे, मीठ, हळद, हा उकडलेला बटाटा आणि जिरे, कोथिंबीर. चला तर आता आपण याची भाजी बनवायला स्टार्ट करूया. आपण येथे तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे. आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसणाचे पेस्ट घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला हा उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला हळदी पावडर टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊन 5 मिनिट भाजी अशी परतून घ्यायची आहे. आपली भाजी इथे तयार आहे. आता थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊया. आता आपण भाजीच्या कोटिंगसाठी लागणारे साहित्य पाहूयात. यासाठी 1 कप बेसन पीठ, हे पाणी, थोडंसं लाल तिखट, हळदी पावडर आणि बेकिंग सोडा, म्हणजे आपला खायचा सोडा. आता आपल्याला यामध्ये हे पीठ घालून घ्यायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे लाल तिखट, हळदी पावडर 1/2 चमचा, त्यानंतर हा बेकिंग सोडा, अगदी चिमूटभर बेकिंग सोडा म्हणजे आपला खायचा सोडा, आणि चवीपुरते मीठ घालून घेऊया. हे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला हे थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला असे बॅटर पाहिजे आहे, घट्ट प्रमाणातही नाही आणि जास्त पातळही नाही, तुम्ही पाहू शकता. आपण कटवडा बनवत आहोत, त्यासाठी कटसाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत. त्यासाठी तेल, मीठ, कोथिंबीर आणि आपण मगाशी जे कांदा टोमॅटो जे फ्राय करून घेतलं होतं त्याची ग्रेव्ही करून घेतली आहे मिक्सरमध्ये. गरम पाणी, जिरं, हळद, कांदा लसूण मसाला 1 मोठा चमचा आणि लाल तिखट. आता आपण यामध्ये तेल घालून घेत आहोत. आता आपण यामध्ये जिरं घालून घेत आहोत. आपण जी बारीक केलेली ग्रेव्ही आहे ती यामध्ये घालून घेत आहोत. आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि 5 ते 6 मिनिट आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. आपला मसाला इथे व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून गरम पाणी घालायचे आहे. आता यामध्ये आपल्याला परत पाणी घालून घ्यायचे आहे. आपण यामध्ये मीठ घालून घेत आहोत. यामध्ये कोथिंबीर घालून घेत आहोत. इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले होते. आता यामध्ये आपण लसूण घालून घेत आहोत. आपला लसूण येथे गरम झालेला आहे.
भाजलेला आहे व्यवस्थित, त्यामध्ये आपण लाल तिखट, कांदा, लसूण मसाला गॅस ऑफ केलेला आहे. आता आपण यामध्ये हळद घालत आहोत. आपण परत गॅस ऑन करून थोडेसे पाणी घालून घेत आहोत. अगदी एक दोन चमचे पाणी घातलेले आहे आणि आता हे आपल्याला आपल्या कटमध्ये टाकून घ्यायचं आहे. आपला कट व्यवस्थित उकळून झालेला आहे. यामध्ये आपण हा तडका घालून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता आपला कट हा व्यवस्थित तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपल्या कटला व्यवस्थित तरी आलेली आहे. चला तर आपण वडे तळण्यासाठी घेऊया. इथे तेल गरम झालेलं आहे वडे तळण्यासाठी. आता आपण वडे तेलामध्ये टाकूया. त्यासाठी मी इथे बटाट्याचे वडे करून, तुम्ही पाहू शकता आपल्याला एवढ्या साईजमध्ये हा वडा पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे. हा आपण दुसरा वडा टाकून घेत आहोत. आपले वडे व्यवस्थित फ्राय झालेले आहे. आपल्या इथे झणझणीत कटवडा तयार आहे. तुम्ही ब्रेड बरोबर किंवा पाव बरोबर खाऊ शकता. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया.